नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला आज वेगळ्या प्रकारचे असे चपातीचे तुकडे बनवून दाखवणार आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरणार आहे. त्यासाठी बघा, ही सकाळची चपाती घेतलेली आहे, त्याचे आपण तुकडे करून घेऊया. हाताने केले तरी चालतील तुम्ही, पण मी आता हे चॉपरमध्ये मी फिरवून घेणार आहे. ह्या तीन चपात्या आहेत, त्या तुमच्याकडे जर जास्त असेल तर जास्त केल्या तरी चालू शकतात. बारीक करून घेऊया आपण. अशा पद्धतीत बघा तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने केले तरी चालतील. जास्त बारीक पण करायचे नाही, जास्त मोठे पण आपल्याला ठेवायचे नाही. तर मी सगळे करून घेते. चपाती बघा मी बारीक करून घेतलेली आहे. अशी बारीक करायची, एकदम बारीक चुरा असा नाही करायचा. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल एक चमचा टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बटर पण टाकू शकता. आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे आहेत. बघा हे कच्चे शेंगदाणे आहेत. हे हलकेसे आपण त्याला पहिलं भाजून घेऊया. साधारण थोडेसे भाजायचे की ते खाताना आपल्या दाताखाली आले तर कुरकुरीतपणा येईल जरासा. अशा पद्धतीने बघा ते भाजलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा, जास्त बारीक नाही कापलेला, असा मोठा मोठा कापून घेतलेला. तर हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा भाजलेला आहे, असा भाजून घ्यायचा कांदा चांगला. आणि तुकड्यांना काय करायचं, कांदा जरा थोडासा जास्तच टाकायचा, म्हणजे छान लागते. त्यात थोडीशी आपण हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये बघा चार हिरव्या मिरच्या आहेत त्या बिनतिकटाच्या, दोन लसणाच्या पाकळ्या आहेत त्या, अर्धा इंच आलं आहे ते मी कुटून घेतलेलं आहे. हे पण थोडंसं आपण परतून घेऊया हलकंसं. आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटं बघा असं बारीक कापून घेतलेलं आहे. हे टाकून पण आपण थोडंसं परतून घ्यायचं, हलकंसं परतून घेतलेलं आहे. आणि गॅस आपला मिडियम आहे, सगळं मिडियम गॅसवर केलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या. त्यात मी कोबी घेतलेला आहे, वाटाणा, गाजर, शिमला मिरची आणि फ्लावर. तुमच्या आवडीअनुसार भाज्या घ्या. आता हे पण आपल्याला ह्याच्यावर मिडियम गॅसवर एक मिनिटभर परतून घेऊया. परतून घेतलेलं आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ही थोडीशी बघा कलरवाली बी मिरची पावडर आणि तिखटवाली पण आहे. कारण तुम्ही हिरवी मिरची टाकली तर त्याप्रमाणे त्याची चव बघून हे टाका. आता हे मध्ये भागे करायचं आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिट झाले बघा मिडियम गॅसवर. आपण काढून घेऊया. बघा भाज्या चांगल्या वापरलेल्या आहेत. त्या थोड्याशा हलक्याशा शिजल्या पाहिजेत, अशा पद्धतीत झाकून ठेवायच्या. मस्त झालं आहे बघा एकदम. आता ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकणार आहे. मी मॅगी मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे. मॅगी मसाला, पावभाजी मसाला, भरपूर रेसिपी टाकलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये हे आपण हे तुकडे टाकून घ्यायचे बघा, हे चपातीचे केलेले. करून बघा, एक नंबर लागते. कसं आपण एकच प्रकारचे तुकडे बनवतो, थोडेसे वेगवेगळे प्रकारचे बनवायचे. मी ह्याच्याखाली बघा भाकरीचे तुकडे, चपातीचे तुकड्यांच्या पण रेसिपी केलेल्या आहेत. आपल्या साध्या सिम्पल पारंपरिक रेसिपी, हे थोडंसं मी वेगळं केलेलं आहे. कारण कधी कधी राहतात ना चपात्या, तर आपल्याला असं वाटतं की ते तुकडे पण खायला कंटाळ येतो. त्यापेक्षा थोडंसं असं काहीतरी करून खा, मस्त लागतं. आता हे आपण मिडियम गॅसवर परतून घेऊया. 5 ते 7 मिनिट झाले आहेत बघा मिडियम गॅसवर मी परतत आलेले. असं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्याची चव छान लागते. आता ह्याच्यामध्ये आपण असे खूप सारे कोथिंबीर टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये वरणं असा बटर जरी टाकला की नाही थोडासा, तरी त्याची चव छान येते. मग तुमच्या किती पण चपात्या जर एखादी राहिली असली ना, तर मुलं पटपट खातील, एकदम छान असे चवदार असे होतात. तर आपण याला पण एक मिनिटभर परतून घेऊया. परतून घेतलेले आहे ते. अशाच पद्धतीने बघा भाकरीचे पण तुकडे करायचे, छान लागतात. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी करून बघा, मस्त लागतात. अशा पद्धतीची जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.